नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण राज्यशास्त्र पाठ दुसरा भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल याचा तिसरा भाग शिकणार आहोत। आपण पहिल्या भागामध्ये परराष्ट्र धोरण त्याचा अर्थ आणि महत्त्व समजून घेतले। त्याचा अर्थ आणि महत्त्व समजून घेत असताना परस्परावलंबन हे किती महत्त्वाचं आहे आणि ते मोजक्याच देशाचे फायद्याचं ठरू नये आणि म्हणून प्रत्येक देश आपल्या राष्ट्रहिताचा विचार करून परराष्ट्र धोरण ठरवत असतं हे आपल्याला लक्षात आले। आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व आहे, कारण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये प्रत्येक देशाला दुसऱ्या देशावर अवलंबून राहावं लागतं आणि त्यामुळं परराष्ट्र धोरणाला साहजिकच महत्त्व प्राप्त होत असतं। मग आपण राष्ट्रीय हित संबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये आपल्याला कळलं की देशाचं संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित आहे, त्याचबरोबर देशाचा आर्थिक विकास घडवून आणणं हे सुद्धा सर्वोच्च राष्ट्रीय हितामध्ये गणलं जातंय। आणि म्हणून राष्ट्रीय हित साधायचंय तर त्याच्यासाठी साधन म्हणून परराष्ट्र धोरणाचा विचार केला जातो। आणि म्हणून आपण शिकत असताना बघितलं की राष्ट्रीय हित हे कोणत्याही देशाचं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट साध्य करण्याचं साधन परराष्ट्र धोरण आहे। मग आपण परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक याबद्दलची चर्चा केली। याच्यामध्ये देशाचं भौगोलिक स्थान परराष्ट्र धोरण ठरवत असताना किती महत्त्वाचं असतं हे आपल्याला कळलं। त्यानंतर राजकीय व्यवस्था, आपण संघराज्य लोकशाही व्यवस्थेमध्ये आहोत, मग संघराज्य लोकशाही व्यवस्थेमध्ये परराष्ट्र धोरण ठरवत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते याबद्दल आपण चर्चा केली। अर्थव्यवस्था, परराष्ट्र धोरण निश्चित करत असताना हा घटक किती प्रभावी असू शकतो याच्यावर आपण चर्चा केली। राजकीय नेतृत्वाबद्दल आपण चर्चा केली, त्याचबरोबर आपण प्रशासकीय घटक याचा परराष्ट्र धोरण ठरवत असताना प्रशासकीय घटकाचा कसा प्रभाव असतो याच्याबद्दल चर्चा केली। अजित डोगालबद्दल मी तुम्हाला बोललोय, आज आपण त्याच्या पुढे जाणार आहोत, भारताचे परराष्ट्र धोरण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली। संविधानातील मार्गदर्शक तत्वामध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद केली आहे। मार्गदर्शक तत्वांमधील कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीनं भारताचं परराष्ट्र धोरण ठरत असताना कलम 51 नुसार एक व्यापक चौकट आहे आणि त्या चौकटी अंतर्गत भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावं असं ह्या मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत, अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे, आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करावा, तर ह्या काही अपेक्षा आहेत आपल्या संविधानाकडून की परराष्ट्र धोरण ठरवत असताना या गोष्टींचं विचार करून परराष्ट्र धोरण ठरलं पाहिजे। तर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे भारतीय संविधानाचं कलम 51, त्याच्यानुसार तरतुदी, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणं, राष्ट्राराष्ट्रात न्याय्य व सन्माननीय संबंध प्रस्थापित करणं, आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा
आणि करार याबद्दल आदर वृंदिंगत करणं आणि लवादाच्या साह्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय सोडवणूक करणं, तर हे आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 51 नुसार अपेक्षित केलं गेलेलं आहे, त्याला अनुसरून परराष्ट्र धोरण आखण्यात येत असतं। तर भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी काही उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत, त्या उद्दिष्टांबद्दल आपण चर्चा करू की परराष्ट्र धोरण कसं असावं किंवा परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट काय असावं। तर शेजारी देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणात बाधा येणार नाही याची काळजी घेणं, राष्ट्राच्या भौगोलिक सीमा रेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणं हे आपल्या परराष्ट्र धोरणाकडून अपेक्षित आहे। त्यानंतर भारताच्या एकतेचं व एकात्मतेचं संरक्षण करणं हे सुद्धा परराष्ट्र धोरणामध्ये महत्वाचं समजलं गेलेलं आहे। दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचं रक्षण करणे ही जबाबदारी त्या त्या देशातील भारतीय दूतावास पार पाडतात। तर भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्र बरोबर आर्थिक व व्यापारिक संबंध प्रस्थापित करणं, तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा ही सगळी उद्दिष्ट साध्य करण्याचा परराष्ट्र धोरणाचा हेतू असायला हवा। याच्यामध्ये भारतीय दूतावास हा शब्द आलेला आहे। दूतावास म्हणजे प्रत्येक ज्या ज्या देशांसोबत आपले आंतरराष्ट्रीय राजनयिक संबंध येतात त्या त्या देशामध्ये आपले एक राजनयिक दूतावास असतो आणि तिथं एक आपला राजदूत नियुक्त केलेला असतो। त्याची जबाबदारी आहे की त्या देशामध्ये वास्तव्यास असणारे आपले जे नागरिक आहेत त्यांच्या हिताचं रक्षण करणं। तर अमेरिकेमध्ये असा दूतावास आहे किंवा मग आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये ज्या ज्या देशांसोबत आपले रिलेशन आहेत त्या त्या देशामध्ये आपला भारतीय दूतावास तिथं काम करत असतो। तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आता आपण आढावा घेऊ। भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपण दोन टप्प्यात घेऊ। त्यातला पहिला टप्पा हा स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंतचा आहे, तर दुसरा टप्पा 1990 नंतर ते आजपर्यंतचा आहे। तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा सुरुवातीचा टप्पा, पंडित नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली। भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या द्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला, आंतरराष्ट्रीयवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षितता याला प्राधान्य दिलं आहे। आणि ते साहजिक आहे कारण नेमकाच भारत पारतंत्र्यातून बाहेर आला होता, गुलामीतून बाहेर आला होता आणि म्हणून आंतरराष्ट्रीयवादी भूमिका घेणं खूप गरजेचं होतं, वसाहतवादास विरोध करणं खूप गरजेचं होतं कारण त्या काळामध्ये वसाहतवादाला खूप महत्व प्राप्त झालेलं होतं आणि त्याचा कडाडून विरोध होणं गरजेचं होतं जे की भारतानं त्याचं नेतृत्व केलेलं आहे। वसाहतवाद म्हणजे तुम्हाला माहितच आहे, त्याच्यावर जास्त डिस्कस करण्याची गरज नाही। तर अशा पद्धतीनं भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ह्या गोष्टींना महत्व दिलेलं आहे, जागतिक शांतता आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिलेलं आहे। या काळातील परराष्ट्र धोरणावर तीन बाबींचा प्रभाव दिसतो, तर त्यामध्ये नंबर एक, सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला। शांतता हे नेहमी भारताच्या परराष्ट्र धोरणाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे। नंबर दोन, पाकिस्तान आणि चीन या देशांकडून असणारे धोकेही विचारात घेण्यात आलेले आहे। आणि नंबर तीन,
स्वावलंबनाचा आग्रह व त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर हे तत्कालिक परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य होते। म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये ह्या तीन तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत त्या तीन घटकांचा किंवा बाबींचा प्रभाव दिसून येतो। अगदी सुरुवातीचा काळ भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशांबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले, आशियाई राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या काळामध्ये झालेला दिसून येतो। ही प्रादेशिक किंवा क्षेत्रीय विकासाची कल्पना पुढे आफ्रिकेपर्यंत विस्तारित झाली, परंतु काही आफ्रो आशियाई देश अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्या शीत युद्धकालीन लष्करी संघटनांचे सदस्य झाले, त्यामुळे प्रादेशिक विकासाची प्रक्रिया थांबली। याशिवाय अलिप्ततावाद चळवळीत शांतता आणि स्वातंत्र्य या तत्वाला भारतानं महत्व दिलेलं दिसून येते। म्हणजे जग एकीकडे दोन गटामध्ये विभागलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये नेमकी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली भूमिका काय असावी हा पंडित जवाहरलाल नेहरूंसमोरचा प्रश्न होता आणि त्यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला दिसतोय। प्रादेशिक विकासाची संकल्पना त्यांनी पुढे ठेवलेली दिसते, पण दुर्दैवाची गोष्ट म्हणा की आणखी काही आफ्रो आशियाई देश हे त्या द्विध्रुवीकरणाच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला त्यांनी झोकून दिलेलं आहे। पण भारताची भूमिका होती की आपण सार्वभौम आहोत, आपण स्वतंत्र आहोत आणि म्हणून आपण कुणाचं गुलाम नाही बनायचं, कुणाचं बटीक नाही बनायचं। याच दरम्यान आपला शेजारी पाकिस्तान अमेरिकेच्या नाटो या संघटनेचा सदस्य झालेला आपण दिसतो। अशाच पद्धतीनं पाकिस्तान सारखे आफ्रिका मध्ये काही देश होते, त्यांनी सुद्धा काही गटांनी सोव्हिएत युनियनच्या बाजूने जाण्याचा प्रयत्न केला तर काही अमेरिकन गटामध्ये सामील झाले। पण भारतानं मात्र एक वेगळी भूमिका घेऊन अलिप्ततावाद चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न या काळात केलेला दिसतो। या काळात भारताला शेजारी राष्ट्रांबरोबर झालेल्या संघर्षालाही तोंड द्यावं लागलेलं आहे। जसं की आपण नेहमी सांगतोय की 1947-48 भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालेलं, 1965 भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालेलं, लालबहादूर शास्त्रीनं त्यावेळेस त्याचं नेतृत्व केलेलं आहे, किंवा मग बांगलादेश निर्मितीच्या काळामध्ये 1971 जे युद्ध झालं, तर हे सगळे आपल्या शेजारी पाकिस्ताननं संघर्षाला तोंड फोडलेलं आहे। या आव्हानांना तोंड देत आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये आपली एक वेगळी भूमिका मांडलेली आहे, एक वेगळा आपला प्रभाव ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून 1970 भारताच्या परराष्ट्र धोरणात एक प्रकारचं स्थैर्य घेऊन आलेलं आहे। दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय झालेला आहे। तर 1974 अणुचाचणी करून अणुसंशोधन क्षेत्रातील आपली क्षमता जगापुढे सिद्ध केलेली आहे। 1980 मात्र काही बदलांना सुरुवात झालेली आहे, दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून आपण सार्क ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे। आपले या सार्कचे आपले शेजारी देश सगळे सदस्य आहेत, जसं की बांगलादेश सदस्य आहे, श्रीलंका, पाकिस्तान, भारत, नेपाळ, भूतान, थायलंड यासारखे जे देश आहेत तर हे सार्कचे सदस्य देश आहेत। तर
1980 पासून आपण अशा पद्धतीनं आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे। चीन बरोबर असणारे संबंध सुधारण्यासाठी भारताने संवाद सुरू केलेला आहे, कारण आपला 1962 नंतर खूप कठोर अनुभव चीन सोबत आलेला, परंतु आपण तिथं न थांबता संवादाची भूमिका घेऊन चीन सोबत सुद्धा आपले रिलेशन डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे। आणि नंतरचा काळ जो की आज आपण अनुभवतोय, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सुद्धा खूप चांगले डिसिजन घेऊन चीन सोबत आपले रिलेशन डेव्हलप करण्याचा प्रयत्न चालवलेला दिसतोय। तर ही एक कूटनीती आहे की चीन, तसं तर आजही चीनला आपण चीनचे आणि आपले खूप चांगले संबंध आहेत अशातली गोष्ट नाही, पण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये जेव्हा आपल्याला स्वतःचं स्थान निर्माण करायचं तेव्हा चीनला डावलून चालणार नाही, चीन सोबत आपल्याला रिलेशन ठेवावेच लागणार आहेत। आता ते कोणत्या पातळीचे असावेत, कसे असावेत, तिथं आपला स्वाभिमान गहाण राहता कामा नाही, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण चीन सोबत हा संवाद साधण्याचा प्रयत्न ठेवलेला आहे। सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर देवाणघेवाणीस आपण सुरुवात केलेली आहे। अमेरिकेसोबत सुद्धा आपले आता रिलेशन खूप चांगल्या पातळीवर आहेत, जे की आपण सध्या अनुभवतोय। तर अशा पद्धतीनं पहिला टप्पा 1947 ते 1990 या कालखंडाचा आहे। शिवयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने अलिप्ततावाद स्वीकार केलेला आहे, त्यामुळे सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं, विकासासाठी योग्य ती मदत विविध राष्ट्रांकडून घेणं याला या काळात प्राधान्य होते। अलिप्ततावादी धोरणामुळे भारताला आपल्या विकासासाठी दोन्ही महासत्तांकडून मदत मिळणे शक्य झाले। संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर या काळात भर होता, त्यासाठीचे तंत्रज्ञान आयात करण्यात आले। सोव्हिएत युनियन, फ्रान्स आणि जर्मनी इत्यादी देशांनी यासाठी भारताला सहाय्य केले। या कालखंडात काही आव्हानांनाही सामोरे जावे लागले, जसं की पाकिस्तान सोबत आपला संघर्ष झालाय, बांगलादेश निर्मिती, त्याच्यानंतर चीनशी सुद्धा आपल्याला या काळामध्ये संघर्ष करावा लागलेला दिसतो। तर भारताच्या परराष्ट्र धोरणात पंडित नेहरूचं योगदान महत्वाचं आहे। जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आपण स्वतंत्रपणे आकलन करावे ही त्यांची भूमिका महत्वपूर्ण दिसते। शांततेच्या धोरणाचा त्यांनी नेहमी पाठपुरावा केलेला दिसतो। म्हणजेच 1947 ते 1990 या दरम्यानचा जो कालखंड आहे भारताच्या परराष्ट्र धोरणावर पंडित जवाहरलाल नेहरू यांची छाप आपल्याला दिसते। मग सुरू होतोय दुसरा टप्पा 1991 ते आजपर्यंतचा हा दुसरा टप्पा आहे। 1991 म्हणजे साहजिकच पी.व्ही. नरसिंहरावचा हा काळ आहे। तिथून मात्र आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये खूप गतिशीलता आलेली दिसून येते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरली आपली भूमिका खूप बदललेली दिसून येते। भारताचे दुसऱ्या टप्प्यातील परराष्ट्र धोरण अधिक व्यापक आणि गतिशील बनले। शीत युद्धोत्तर काळात राजकीय व लष्करी संबंधांनाच प्राधान्य राहिले नाही, परराष्ट्र धोरणात अर्थकारण, व्यापार, शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा अनेक पैलूंचा समावेश झाला। 1991 नंतर भारताने आर्थिक व्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण कमी करून मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले, त्यामुळे साहजिकच शेजारी देशांबरोबरील व्यापारात वाढ झाली, जागतिक व्यापारात आपला सहभाग वाढला, आर्थिक विकास दर वाढवण्याचे प्रयत्न होऊ लागले।
1990 नंतरच्या दशकात आग्नेय आशियाई राष्ट्रांशी म्हणजेच सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी राष्ट्रांशी असणारे आपले आर्थिक संबंध बळकट झाले. इस्रायल, जपान, चीन, युरोपियन संघ यांच्याशी असणारी आपली देवाणघेवाण आधी वाढलेली दिसते. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील अनेक आर्थिक संघटनांमध्ये भारताचा सहभाग वाढलेला दिसतो. उदाहरणार्थ G20 किंवा मग ब्रिक्स सारख्या ज्या प्रादेशिक संघटना आहेत, आर्थिक संघटना आहेत, त्यामध्ये भारतानं सक्रिय भूमिका घेतलेली आहे आणि भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न या दरम्यान झालेला दिसतो. अमेरिकेबरोबरचे आपले संबंध अधिक दृढ झाले, परस्परांवरील विश्वास वाढला, आंतरराष्ट्रीय समूहात भारताचे स्थान उंचावले, जे की आपणही त्याचा अनुभव घेतोय. नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं भारताचं परराष्ट्र धोरण आहे त्याच पद्धतीनं भारताचं आण्विक धोरण सुद्धा आहे. भारताचं आण्विक धोरण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्वाचा भाग आहे. अणुशक्तीचे महत्व विचारात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातलेला दिसतो. त्यासाठी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग स्थापन केला. अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा हे होते. तर अशा पद्धतीनं परराष्ट्र धोरणाबरोबर आण्विक धोरण सुद्धा एक महत्वपूर्ण आपण भूमिका घेतलेली दिसते. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये एक प्रभावी देश म्हणून आपण पुढे यावं हा हेतू ठेवून आपण अणुऊर्जा आयोग स्थापन केलेला आहे. ऊर्जेची निर्मिती हा त्यामागील मुख्य उद्देश असला तरी लष्करी क्षमता निर्माण करणे ही त्याचं एक उद्दिष्ट होते. त्यानुसार 1974 साली पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली. 1998 साली दुसरी अणुचाचणी करून भारताने अण्वस्त्र निर्माण केली आहे. हा अटल बिहारी वाजपेयींचा काळ. या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली आपण अण्वस्त्रे निर्माण केलेले आहे. अण्वस्त्रे वाहून नेणारी क्षेपणास्त्रेही आपण तयार केली असून त्यासाठी वायुदल आणि नौदलही सक्षम करण्यात आले आहेत. तर अशा पद्धतीनं भारताचं एकंदरीत परराष्ट्र धोरण आहे, ज्याचे दोन टप्पे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. माहीत आहे का तुम्हाला याबद्दलची थोडीशी चर्चा करू की अण्वस्त्रे अत्यंत विनाशकारी असतात म्हणून त्यांचा कधीही वापर होणार नाही यासाठी सातत्यानं प्रयत्न करणे आवश्यक असते. अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी प्रामुख्याने दोन करार करण्यात आले आहेत. अण्वस्त्र प्रसार बंदी करार ज्याला NPT म्हणतात, तर सर्वंकष अणुचाचणी बंदी करार ज्याला CTBT असं म्हटलं जातंय. या दोन्ही करारातील अटी केवळ बड्या देशांच्याच फायद्याच्या असल्याने व विकसनशील देशांवर जातक निर्बंध घालणारे असल्याने या करारावर भारतानं अद्यापही स्वाक्षरी केली नाही. तर यामध्ये खरं तर भारताचं आत्मनिर्भरपणा, स्वाभिमान आणि जागतिक शांततेसाठी आणि सुरक्षिततेसाठी आपलं असलेलं योगदान या गोष्टी याच्यामध्ये खास करून आपल्याला दिसतात की अमेरिकेसारख्या महासत्तेच्या समोर न झुकता भारतानं आपलं स्वतंत्र अस्तित्व इथं दाखवलेलं दिसून येते. तर अशा पद्धतीने भारत आता एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे, परंतु एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र अशी भूमिका आपण स्वीकारली आहे. निशस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना भारत सातत्यानं पाठिंबा देत आहे, कारण जगात शांतता व सुरक्षितता असावी हीच भारताची भूमिका आहे. आणि तुम्ही अनुभवत असाल परराष्ट्र धोरणाचा अशा प्रकारे आढावा घेतल्यानंतर आपल्याला पुढच्या प्रकरणात भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे.
पण तुम्ही इथं एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला जाणवली असेल ती म्हणजे जरी आपल्याकडे अण्वस्त्र असले जरी आपल्या शेजारी देशांकडून आपल्याला नेहमी उसकावण्याचा प्रयत्न होत असला तरी भारताची भूमिका अशी आहे की आपण स्वतः अण्वस्त्र वापरणार नाही पण जर कोणी आपल्यावर अण्वस्त्राचा वापर केला तर मग मात्र आपण गप्प बसणार नाही ही भूमिका आता तर नरेंद्र मोदींचा काळ आहे या काळात आपण याही भूमिकेला थोडासा ही भूमिका थोडीशी बदलण्याचा प्रयत्न ठेवलेला आहे आपलं जी कूटनीती आहे त्याच्यामध्ये आपण आता हे सांगायला सुरुवात केली की जर भारताच्या स्वातंत्र्याला आणि सार्वभौमत्वाला धोका असेल तर भारत आज अण्वस्त्र वापरायलाही मागे पुढे पाहणार नाही. तर अशा पद्धतीनं एकंदरीत संपूर्ण प्रकरण अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की भारताचं परराष्ट्र धोरण हे नेहमी राष्ट्रहित जपणारं आहे. देशाची अर्थव्यवस्था कशी मजबूत करता येईल देशाची संरक्षण व्यवस्था कशी मजबूत करता येईल याला महत्व देणारं आजचं आपलं परराष्ट्र धोरण दिसतंय. आणि म्हणून आपण बघतोय की नरेंद्र मोदी ज्या ज्या देशांना व्हिजिट करतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने भारताच्या संरक्षण विषयक दृष्टिकोनातून त्यांनी खूप महत्वाचं पाऊल उचललेलं दिसतंय. जसं की फ्रान्समध्ये गेल्यानंतर आपलं वायुदल प्रभावी करण्यासाठी त्यांनी राफेल डील केलेली दिसते किंवा मग इस्रायलमध्ये गेल्यानंतर इस्रायलकडून आपण एक नवीन तंत्रज्ञानावर लेझर तंत्रज्ञानावर आधारित भारत पाकिस्तान सीमा सील करण्याचा आपला प्रयत्न आहे त्यासाठीचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्या खरेदीचा करार झालेला आहे किंवा मग सैनिकांसाठीचं जे साहित्य आहे ते साहित्य आपण इस्रायलकडून खरेदी करतोय. अमेरिकेसोबत आपले करार झालेत अमेरिकेसोबत आपण करार करत असताना मोठमोठ्याले मालवाहू विमान आपण खरेदी केलेले आहेत हेलिकॉप्टर्स आपण खरेदी केलेले आहेत आणखी खूप काही संरक्षण विषयक शस्त्रास्त्राच्या खरेदीसाठी आपण प्रयत्नशील आहोत. रशियाकडून सुद्धा आपण संरक्षणासंबंधीचे शस्त्रास्त्र खरेदी करत आहोत. अशा पद्धतीनं सर्व तोपरी भारताच्या हितासाठी संरक्षणासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्या दृष्टिकोनातून आपलं परराष्ट्र धोरण आखण्याचा आपला प्रयत्न दिसतोय. आणखी एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे आताचे आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत तर जाणीवपूर्वक एक राजनयिक सचिव असणारे ज्यांना की चीन सोबत खूप मोठा अनुभव आहे अशा परराष्ट्र मंत्र्याची आपण नेमणूक केलेली आहे. तर अशा पद्धतीनं या प्रकरणात आपण परराष्ट्र धोरण म्हणजे काय आणि भारताचं परराष्ट्र धोरण कसं आहे याबद्दल माहिती घेतली. तुमच्या स्क्रीनवर जो जगाचा नकाशा दिसत आहे अण्वस्त्र प्रसार बंदी करारात जगातील देशांचं धोरण त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय. सही केलेले व करारात सहभागी झालेले देश करारासह सहमती असणारे देश सहभागातून माघार घेणारे देश तर सहभागातून माघार घेणारा देश म्हणजे उत्तर कोरियात जे की भगव्या कलरमध्ये दिसतोय तुम्हाला आणि सही करण्यास नकार देणारे देश ज्याच्यामध्ये भारत आहे पाकिस्तान आहे अफगाणिस्तान आहे आणि आफ्रिका खंडातील एक देश दिसतोय. तर धन्यवाद. आता आपण इतिहासाचा पुढचा धडा पुढच्या भागामध्ये शिकूया. धन्यवाद.